पाटील यांनी व्यक्त केले. कॅमेरामन संदीप पाटील, एनएसएस साळुंके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात खासदार संभाजीराजे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. इतर राज्यांमध्ये 50% अधिक आरक्षण चालतं, महाराष्ट्राला तोच न्याय का लावला जात नाही असं खासदार संभाजीराजे यांनी या निर्णयाच्या बाबत नाराजी व्यक्त केलेली आहे. मराठा आरक्षणाची संपूर्णपणे मोठी लढाई होती. या लढाईद्वारे सुप्रीम कोर्टापर्यंत हे सगळं प्रकरण गेलं होतं, मात्र आज दुर्दैवाने निकाल जो हाती आला आहे तो मराठा समाजाच्या विरोधातला आहे. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा आरक्षणाचा जे लढा दिले होते खासदार संभाजीराजे छत्रपती आहेत. राजे, काय सांगाल या निकालाकडे, कसं बघताय तुम्ही? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा निकाल असतो, तो निकाल ला आपण रिस्पेक्ट करायला पाहिजे. पण एक निश्चित आहे की या निर्णयाच्यामुळं मराठा समाजासाठी हा दुर्दैवाचा निर्णय झालाय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. पण मला असं विनंती राहणार आहे राज्य सरकाराला की ज्या पद्धतीने तुम्ही जोमाने आपली बाजू मांडली, पूर्वीच्या सरकारने सुद्धा मांडली, सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा आपल्याला जिथे इंटरव्ह्यून करायचं होतं 102 घटनेच्या संदर्भात तेही तिथे त्यांनी आपली बाजू मांडली होती. सुप्रीम कोर्टाने जे कारण दिलं ते कारण तुम्हाला पडते का? कारण अनेक राज्यांमध्ये 50% वर आरक्षण आहे. हे बघा, मी आपण सुप्रीम कोर्टला चॅलेंज करू शकत नाही, पण साधा प्रश्न आम्हाला आजही मनात माझ्या फिरायला लागलेला आहे, तो म्हणजे बाकीच्या राज्यांना 50% वर आरक्षण तुम्ही दिलं जातं, तिथे इंद्रासाहेबांचा का विषय येत नाही, मग त्यांना का दिलं जातं, हा चर्चेचा विषय ना. याचं उत्तर आम्हालाही अजून काय कळालं नाही. आता बघू, आता एकदा सगळे त्यांचे त्यांचा जो वर्डिकचे जे काही इन्फॉर्मेशन माहिती येईल त्यावरून आपल्याला समजेल. पण या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये वाईट रिॲक्शन घडण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. तुम्ही या सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना काय सांगा? नाही, वाईट रिॲक्शन ही निश्चित येणार, पण वाईट रिॲक्शनच्या बरोबर कोणी उद्रेक करू नये अशी माझी समाजातल्या लोकांना विनंती आहे. कारण का जो प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे होता मागच्या सरकारने, आत्ताच्या सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंटने सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला, आपली बाजू ठामपणे मांडायची भूमिका सगळ्यांनी मांडलेली आहे. शांततेच्या मार्गाने येत तो आपला भूमिका व्यक्त करावी अशा पद्धतीचं आव्हान आहे ते संभाजीराजेंनी व्यक्त केले. मात्र सोबतच या निकालाबाबतची खंत आहे ती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन संदीप पाटील, एनएसएस साळुंके, जय महाराष्ट्र.